बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सब अस्मिता कुलकर्णी प्रकरण सहावे राजधानीबद्दल मी काय सांगू तिथला थाटमाट तर फारच निराळा होता कधी पाहिल्या नव्हत्या ऐकल्या नव्हत्या अशा कितीतरी गोष्टी मला इथे बघायला आणि ऐकायला मिळाल्या माझी बालबुद्धी या सगळ्या गोष्टी कसं बरं समजून घेणार होती सगळी नगरी आमच्या आगमनाप्रित्यर्थ सजवली होती तोरण गुढी पताका रंगीबेरंगी द्वार विविध प्रकारचे ढोल ताशे सनई बाजा नक्कारे बँड बाजा या सगळ्यांच्या गर्जनेवर ही नगरी डुलत होती लांब लचक बाजारात दूरपर्यंत बंदूकधारी सैन्यांची रांग ज्यांच्या मागे उभे असलेले नगरातील सर्व तरुण वृद्ध स्त्री पुरुष त्यांचा अपार हर्षनाद गगनभेदी जयजयकार जय जयकार घरांच्या ओट्यावरून नगरवधू डोकावत होत्या त्यांचे रंगीबेरंगी पोशाख पोशाखजणू इंद्रधनु रंगाची उधळण करत होते पावला पावलावर मंगल गाणी गायली जात होती प्रचंड मोठी वरात होती ती पुढे उंटावर नवबती झडत होत्या त्याच्यामागे हत्तीवर राज्याचा ध्वज फडकत होता ध्वजाच्या मागे घोडेस्वारांची तुकडी आणि त्यानंतर कुंवराणीची पालखी आणि आमच्या डोल्या ज्यांच्यावर पिवळ्या रंगाचे पडदे टाकलेले होते यानंतर पाठीमागून दहेजमध्ये दिलेली दौलत लादलेला हत्तींचा ताफा लांबपर्यंत पर्यंत पसरलेला होता सोन्या चांदीचे पेटारे घेऊन भडक रंगाचा पोशाख घातलेले शेकडो चाकर खिदमतगार आणि पेदे मागे पुढे चालत होते अनेक शिपाई घोड्यावर स्वार होऊन घोड्यांना दामटत मागची पुढची व्यवस्था पाहण्यासाठी रपेट मारत होते राजमहालाच्या प्रवेशद्वाराजवळ चारी बाजूनी माणस माणसं दिसत होती माझं तर काळीजच माझ्या तोंडाशी आलं होतं राहून राहून मला वाटत होतं की हे सगळं माझ्यासाठीच होतं आहे क्षणोक्षणी मला विसर पडत होता की विवाह माझा झालेला नसून कुंवारीचा झालेला आहे आणि मी तर दहेजमध्ये दिली गेलेली एक यत्किंचित गोली आहे चाकर आहे तरी पण एक गोष्ट माझ्या मनात रुंजी घालत होती की मी तर ठाकूरची मुलगी आहे कुणा गोली चाकराची नाही आणि माझी आई प्रत्यक्षात राणी नसली तर एका ठाकुराची पडदानशीन स्त्री आहे म्हणूनच तर मला देखील प्रतिष्ठा आहे इज्जत आहे हाय रे ही इज्जत आमची वरात प्रांगणात शिरली राज्यातले सर्व मोठमोठे कारभारी दिवाण अधिकारी दरबारी सरदार मंडळी हे सगळे आमच्या स्वागतासाठी हजर होते हत्ती घोडेनी बाकी सगळा गर्दीचा लोंढा मागेच राहिला होता आणि आमच्या सवाऱ्या एकामागून एक द्वार पार करत राजमहालामध्ये शिरल्या नवबती ढोल ताशा वाजंत्री सगळं काही मागच राहिलं प्रशस्त महालाच्या मोठ्या प्रांगणात आमच्या सवाऱ्या उतरल्या चारी बाजूनी कनाती उभारून आणि पडदा टाकून तो भाग बंदिस्त केलेला होता मकराणीच्या संगमरवरी फरशांनी तो सारा महाल मढवलेला होता त्या फरशीवर तर माशीचे देखील पाय सटकले असते डोलीतून उतरून जेव्हा मी तिथल्या पायरीवर पहिलं पाऊल टाकलं तेव्हा मला कशाच भान नव्हतं मला तर कळलंसुद्धा नाही की कुंवरी कुठे गेली आणि माझ्याबरोबरच्या इतर सोबती कुठे गेल्या एका म्हातार्या स्त्रीनं माझा हात पकडून मला एकीकडं नेलं चारी बाजूनी खूपशा लोकांच्या पावलांचा आवाज माझ्या कानावर पडत होता महालाच्या त्या प्रशस्त प्रांगणात बहुधा बंदुकीतून सलामीच्या फैरी झडत होत्या त्यांच्या त्या ते कडकडाटाने मला दचकायला होत होतं मध्येच माझे पाय अडखळायचे लटपटायचे कितीतरी वेळा पडता पडता मी वाचले होते शेवटी एकदाची मी एका छान सुंदर अशा सजवलेल्या कक्षात जाऊन पोचले कक्षातील फरशी काळ्या पांढऱ्या दगडाची होती लांब लचक होरांड्यात फुलदाण्यातून फुलांचे गुच्छ ठेवलेले होते पुरुषभर उंचीचे दोन बिलोरी आरसेही होते भिंतीवर सोनेरी आणि इतर रंगीत नक्षीकाम केलेलं होतं समोरच्या दरवाज्यावर दोन बाजूनी दोन मोर हुबेहूब उभे करून तिथली शान वाढवली होती हे दरवाजे प्रचंड उंच होते त्यावर लाल रंगाचे तलम पडदे लावलेले होते आत फरशीवर स्वच्छ बिछायात अंथरलेली होती एका बाजूला चांदीचा मंचक होता तर दुसऱ्या बाजूला सोनेरी नक्षीकाम केलेले कोच आणि खुर्च्या ठेवलेले होते एका मोठ्या संगमरवरी मेजवर एका काचेच्या भांड्यात लाल रंगाचे मासे मस्त फिरत होते छतावर मोठमोठे हंडे झुंबरे लटकत होती अरे देवा हे सगळं माझ्यासाठी होतं केवळ आणि केवळ माझ्यासाठीच माझं घर मला माझ्या त्या अंधाऱ्या कोंदट कोठडीची आठवण आली जिथे मी आत्तापर्यंत माझं सर्व आयुष्य घालवलेलं होतं गतकाळातील एक एक दिवस एक एक करत माझ्या नजरेसमोरून फिरू लागला माझं काळी जणू काही माझ्या हृदयातून बाहेर येत होतं एखाद्या वेड्यासारखीच मी इकडे तिकडे वर खाली बघत राहिले विचार करू लागले कुवरणी कुठे आहे माझ्या साथी सोबीतीने कुठे आहेत आता यापुढे काय होईल खरं तर हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं अतर्केच होतं माझ्या कोती बाहेरचं होतं बुद्धी पलीकडचं काहीतरी होतं हे खरी गोष्ट अशी होती की मी खूप बावचळून गेले होते आणि माझी मतीच गुंग झाली होती माझे होश उडाले होते मला इथं सोडून ती स्त्री कुठेतरी निघून गेली होती दोन चार दासी इकडून तिकडे ये जा करत असल्या मी पाहत होते काही काही सामान त्या घेऊन येत होत्या आवश्यक असणाऱ्या वस्तू त्या या कक्षामध्ये ठेवत होत्या पण माझ्याशी कुणीही बोलत मात्र नव्हतं मी लाजेनं संकोचून गुपचूप जशी आत आले होते तशीच एका कोपऱ्यात जाऊन बसले अगदी तेव्हाच केसर आत आली तिला बघताच माझ्या जीवात जीवाला ती एकदम शांत होती जसं काही ती आधीसुद्धा इथे राहायला आलेली होती मला ती म्हणाली कपडं बदल हातपायने तोंड धुऊन घे जलपान येतच आहे ते करून मग स्नान कर त्यानंतर आपल्याला श्रीजींच्या दर्शनाला जायचं आहे एवढं बोलून माझ्या त्या मोठ्या पेटाऱ्याचं कुलूप तिनं उघडलं माझा तो पेटारा तिथे त्या ठिकाणी किती विचित्र दिसत होता आणि त्यात ठेवल्या त्या सगळ्या वस्तू ज्यांना मी कधी कधी अतिशय प्रेमाने हाताळत असे त्यांच्याकडे बघत निरखत असे आज मात्र त्या सगळ्या वस्तू मला अतिशय तुच्छ फालतू आणि कसपटा समान कचऱ्यासारख्या दिसू लागल्या कपडे बदलून मी काहीतरी थोडं खाल्लं आणि स्नानाला गेले तिथलं स्नानघर तर माझ्या आधीच्या कोठडीपेक्षाही कितीतरी मोठं होतं तिथे नळ शॉवर टब टॉवेल साबण शॅम्पू कंगवा ब्रश तेल पावडर आणि काय काय गोष्टी ठेवून ते स्नानघर देखील सजवलेलं होतं दुधासारख्या शुभ्र टायल्सनी तिथली जमीन मढवलेली होती माझ्या पूर्वजांनी वाडवडिलांनी सुद्धा जन्मात कधी या वस्तू ना पाहिल्या होत्या ना त्यांचा वापर त्यांनी केला होता टबात पाणी भरलेलं होतं बराच वेळ स्तंभित होऊन मी हे सर्व बघतच राहिले मग मात्र लाज संकोच सगळं सोडून अंगावरचे कपडे एका बाजूला भिरकावले आणि मग टबात घुसले नळ सुरू केला आणि एखाद्या हंसिनी सारखीच पाण्यात मनमुराद डुंबत राहिले उल्हासानं उत्साहानं मी भारून गेले आणि त्या आनंद सागरात अखंड डुंबू लागले बराच वेळ मी त्या भल्या मोठ्या टबातल्या स्वच्छ आणि शीतल पाण्यात एखाद्या माश्यासारखी खेळत राहिले शॉवरच्या धारा माझ्या अंगा खांद्यावरून पडू लागल्या ज्यानं मला एका आगळ्या सुखाची अनुभूती मिळाली माझ्या वक्षावर पाठीवर शॉवरच्या पाण्याचा मार बसत होता किती सुखद आनंददायक होतं ते माझे मोकळे केस पाण्यात विहरत होते तीन दिवसांच्या प्रवासाचा शीन कुठल्या कुठे गेला कधी कधी वाटत होतं हे सगळं स्वप्न तर नाही ना पण नाही आता हे सगळं माझ्या आयुष्यात रोजच असणार होतं खूप वेळ मी पाण्यात विहरत राहिले स्नानग्रहात ठेवल्या जेवढ्या वस्तूंचा वापर करता येणं शक्य होतं तेवढा मी केला स्नानग्रहातून मी बाहेर आले तर केसर माझी वाटच बघत होती समाधानानं तिनं माझ्याकडे पाहिलं मी चुपचाप कपडे बदलले अन्नदाताने कपड्यांचा जो जोड मला नजराणा म्हणून पाठवला होता तोच मी आज परिधान केला केसरने माझ्या केसांची अगदी अगदी वेगळ्या पद्धतीची रचना करून दिली माझा सगळा जामानिमा झाल्यावर केसर म्हणाली चल आता श्रीजींच्या दर्शनाला त्यानंतर कुंवराणीच्या महालात तुला जावं लागणार आहे आणि आणि मी यंत्रवत केसरच्या मागोमाग निघाले त्या भोऱ्यात सापडलेल्या माझ्या नौकेची केसरच तर नावाडी होती सुकानू होती श्रीजींचं दर्शन पूजन झाल्यानंतर आम्ही कुंवराणीला जोहार करण्यासाठी रंगमहालाकडे निघालो पुढे मी आणि माझ्या मागे सावलीसारखी केसर ही पण एक नवीच गोष्ट होती आतापर्यंत सगळ्याच कामात केसर पुढे असायची आणि मी तिच्या मागोमाग सावलीसारखी असायची पण आता मात्र सगळंच बदलून गेलं होतं जसजशी मी पुढे जात होते माझ्या काळजाचे ठोके देखील वाढत होते पायात मनामनाचं ओझ बांधलं आहे आणि जणू काही मी वधस्तंभाकडे चालले आहे असंच मला वाटत होतं कुवरणीवर मी जीवापाड प्रेम करत होते इथे तर तीच माझा मोठा आधार होती अगदी लहानपणापासून आम्ही दोघी कायम एक दिलानं राहत होतो आपल्या मनातलं सगळं काही ती माझ्यासमोर मोकळं करायची तासभर जरी तिला पाहिलं नाही तर मी देखील कासा विसवायची जरी मी कधीही अदब सोडली नव्हती तरी मी तिला जराही घाबरत नव्हते मला तिची कधीही भीती वाटत नसे पण आज या घटकेला परिस्थिती फारच वेगळी होती मला तर मनातून सारखं वाटत होतं की कुंवरणीला सामोरं जाण्याआधीच मृत्यूनं मला कवटाळावं विहिरीत उडी मारून मरून जावं केसरने मला समजून सांगितलं होतं की मी कुंवरीशी सांभाळून सावधपणे बोलायला हवंय जेव्हापासून कुवरणी इथं आली आहे ती सतत अश्रूढ हळत आहे तिचं मन ठिकाणावर नाही वाटेत प्रवासात कुंवरीनं काहीही खाल्लेलं प्यायलेलं नाही केसरने हेही पुढे सांगितलं होतं की आता तर कुवराणीच्या मान मर्यादेचा सुद्धा विचार मी केला पाहिजे आता ती कुवराणी नसून महाराणी आहे हे सगळं मी ऐकत होते त्यांचा अर्थ देखील मला समजत होता आणि हे सुद्धा केसरने मला सांगितलं होतं की हे सगळं रडणं भेकणं केवळ माझ्यामुळेच आहे महाराजांनी मला स्वतंत्र महाल दिला आहे म्हणून अच्छा असं आहे तर म्हणजे मीच माझ्या जीव की प्राण कुवराणीच्या या दुःखाला कारणीभूत आहे तर जन्मजात दुर्दैवी अभागिनी चाकर गुलाम गोली मी त्यांची सवत म्हणून या रंगमहालात घुसले आहे इतकंच काय त्यांच्या नववधूच्या पहिल्या सुहाग रात्रीवर लात मारून त्यांच्या सुहागशय्येला जी कोणत्याही हिंदू कुमारिकेच्या आयुष्यातील सर्वात भाग्यशाली आणि स्त्रीची सर्वात अनमोल आणि बहुमोल भाग्यसंपदा असते तिला माझ्या पदस्पर्शाने अपवित्र करून टाकलंय हायरे देवा ह्या सौभाग्य शै्येच्या अधिकाराचं मूल्य चुकवण्यासाठीच तर शेकडो हजारो राजपूत स्त्रियांनी जव्हारच्या ज्वाळेत स्वतःला भस्म करून टाकलं होतं ह्या सौभाग्य शय्येच्या अधिकाराचा अभिमान गर्व प्रत्येक राजपूत स्त्रीला तिच्या प्राणापेक्षा जास्त असतो तोच तोच मी कलुषित करून टाकला आहे आणि माझ्या या कृतीवर मी संतुष्ट आहे प्रसन्न आहे समाधानी आहे तृप्त आहे ज्याचं फळ ज्याचं इनाम पुरस्कार म्हणून माझ्यासाठी हा साज शृंगार हा महाल लज्जेनं मी अर्धमेली झाले होते परंतु आता मी यापुढे काय करणार हे मात्र माझ्या लक्षात येत नव्हतं मला कळतच नव्हतं की यात माझा काय अपराध केसरचं सगळं बोलणं ऐकूनही मी गप्पच राहिले शंका निरसंतरी कसं नाही काय करणार लज्जेनं मला दे माय धरणी ठाय करून टाकलं होतं धडधड त्या अंतकरणानंच मी चारंग रंगमहालाकडे पाऊल टाकलं उंबरट्यावर पाय ठेवताच मी थबकले केसरने मला पुढे ढकललं गर्भगळीत होऊन मी तिच्याकडं पाहिलं ओठातल्या ओठातच ती फुटफुटली धीरानं घे आणि चल पुढे आधीच माझा महाल पाहून मी स्तंभित झाले होते त्या महालात जे काही होतं माझ्या आयुष्यात मी कधीही पाहिलेलं नव्हतं आणि आता कुंवारीच्या रंगमहालाच्या उंबरट्यावर पाऊल ठेवतात मी चकित झाले तिथली एकंदर सजावट सौंदर्य भव्य दिव्यता पाहून माझं डोकं चक्राहून गेलं महालाची जमीन दुधासारख्या शुभ्र संगमराशी होती भिंतीवर रंगीत नक्षीकाम जागोजागी फव्वारे छतावर देखील सोनेरी रंगातलं नक्षीकाम अनेक बिलोरी आरसे सुंदर सुंदर पिंजऱ्यातून देश विदेशातील दुर्लभ पक्षी त्यांचा चिवचिवाट आणि कलकलाट देशाच्या कानाकोपऱ्यातून आणलेली फुलं झाडं लतावेली एकापेक्षा एक सुंदर सुंदर भरांडे दालनात पाय ठेवताच हातभर आत रुततील असे इराणी गालीचे अंथरलेले मोठमोठे पुरुषभर उंचीचे आरसे ज्यात महालाचं प्रतिबिंब पडलेलं जणू काही दुसऱ्याच महालाच्या प्रतिकृतीचा भास करून देणारे हे सगळं बघून मी तर पार पार बावचळून गेले के केसर सावलीसारखी मागून येत होती तिनंच मला धीर दिला वरांडे दालनं गॅलर्या आणि जिने यांना काही अंतच नव्हता आम्ही पुढे पुढे जात राहिलो लाल रंगाची वर्दी घातलेले ढाल तलवार बांधलेले आपल्या आपल्या कामात व्यस्त असलेले शिपाई भालदार चोपदार जागोजागी दिसत होते चाकर खिदमतगार लवडे बांदी दिवाण मुत्सद्दी आणि आणखी कोणकोणतरी कितीतरी कारभारी सरकारी लोक विविध प्रकारचे पोशाख परिधान करून इकडे तिकडे ये जा करत होते आम्ही जसजशा रंगमहालाच्या अंतर्गत भागात घुसत गेलो तिथला गोंगाट गर्दी देखील वाढतच गेली शेवटी एकदाच्या आम्ही शिषमहाला जाऊन पोहोचलो कला कुसर केल्या मसनदीवर कुंवराने अगदी साधा वेश परिधान करून मान खाली घालून बसलेली होती दोन चार दासी हात बांधून भिंतीला चिकटून उभ्या होत्या बाहेरच्या गजबजाटाचा आवाज इथे अजिबातच नव्हता प्रशस्त खिडक्यातून दिसणारी लांब लचक हिरवेगार मैदान आणि मयूर पंखाच्या झुडपाच्या रांगा एक वेगळंच दृश्य निर्माण करीत होते अंगणात मोठमोठ्या कुंड्यातून लाल व पांढऱ्या गुलाबांचे ताटवे फुललेले होते त्यांच्या चारही बाजूनी उडणारी कारंजी भूमीवर वेगवेगळे रंग उधळत होते जणू सप्तरंगी इंद्रधनू या पृथ्वी तलावर अवतरलेले होते ताज्या ताज्या जुई चंपा चमेली आणि हनसिंगाच्या फुलांची तोरण आणि पुष्पगुच्छांनी ते दालन सजवलेलं होतं त्यांचा समिश्र दरवळ चंदन केशर कस्तुरीच्या धूपगंधाबरोबर मिसळून माणसाच्या चेतना अधिकच उन्मादित करीत होता पहाट वारा मंद मंद वाहत होता समोरच एक मोठा तलाव होता ज्यावर विहारणारे सारस चकोर हंस पक्षी कलकलाट करीत होते साध्याशा साडीवर दुपट्टा लपेटून घेऊन कुंवरी बसली होती मेंदी भरल्या हातात लाखेचा चुडा आणि कपाळावर सौभाग्य बिंदी यामुळे तिच्या सावळ्या सौंदर्याला चार चांद लागले होते तिच्या अंगावर दोन चार दागिने होते पण चेहरा मात्र विषादाने भरलेला दिसत होता तरी तिच्या सावळ्या चेहऱ्यावर एक आगळं स्तेज होतं एक असा भाव तिच्या अंगांगातून प्रकट होत होता ज्यामुळे ती एखाद्या तेजस्वी महाराणीसारखी सारखी दिसत होती मी काळतोंडी जिला आपल्या रूपाची आणि सौंदर्याची घमेंड होती एवढा भारी जोड परिधान करून मोठ्या ठसक्यात तिथे आले होते कुवरीचं ते शालीन आणि तेजस्वी रूप पाहून मी लज्जित झाले माझ्या लक्षात आलं की भले रूप असू दे साजशृंगार केलेला असू दे काही झालं तरी मी गोली आहे दासी आहे चाकर आहे जन्मजात गुलाम आहे आणि हा सगळा साजशृंगार उसना आहे कोणीतरी तो माझ्यावर लादलाय मला तर राहून राहून वाटत होतं की आत्ता अगदी कोणत्याही क्षणी माझं काळीच फाटेल मला कसलंच भान नव्हतं आंधळ्यासारखी धावत जाऊन कुंवरणीच्या चरणावर डोकं टेकून माफ कर हा अन्नदाता असं म्हणत मी खाली कोसळले आणि दोन्ही हातांनी कुवरणीचे पाय घट्ट पकडून ठेवले माझ्या हातावर त्यांच्या हातांचा कोमल स्पर्श मी अनुभवला त्यांचा हात थरथरत होता केसरनं आधार देऊन मला उठवलं माझ्या डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागल्या मला मरण येतय असंच वाटू लागलं ला। सगळं जग माझ्याभोवती घर घर फिरत जसं हुंदके देत देत माझ्या तोंडून अस्फुट शब्द बाहेर पडले होते महाप खरा अन्नदाता त्याबरोबरच मला भास होत होता की त्या काळ्या कुट्ट रात्रीचा अंधार मला चारही बाजूनी घेरून टाकतो आहे काही क्षणातच माझे कान आणि डोळे काम करेन असे झाले आणि मी मूर्छित होऊन खाली पडले किती वेळ तशी पडली होते काय माहीत परंतु जेव्हा मा डोळे उघडले तेव्हा मी कुंवरणीच्या सुवर्ण मंचकावरील मखमली शय्येवर पडलेली आहे आणि कुंवरानी चंदनाच्या पंख्याने हळूहळू मला वारा घालत आहे असं मला जाणवलं मी डोळे उघडले मात्र माझ्या कानावर कुंवरणीचे शब्द पडले चंपा काय झालं तुला बरं वाटतंय काय आता मी तिच्या चेहऱ्याकडं पाहिलं कुंवरीचे डोळे चांगले सुजले होते आणि गुंजासारखे लालबुंद दिसत होते तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं परंतु नजर भावहीन निर्विकार दिसत होती सुकलेले ओट आणि फिकुटलेला चेहरा चटकन माझी नजर त्यांच्या महालावरून फिरली महाल तसा लहानच होता परंतु खालपासून वरपर्यंत सोनेरी नक्षीकामाने तो सजलेला होता फरशीवर तलम गालीचे द्वारावर पिवळे साठींचे पडदे आणि बाजूला चांदीचा अजून एक मंचक तत्काळ माझ्या ध्यानात आलं की मी कुंवरणीच्या राजशय्येवर पहुडले आहे गडबडून मी उठू लागले तर कुंवरणीनं आपल्या दोन्ही हातांनी धरत मला म्हणाली झोपून राहा अजून थोडा वेळ तुझं चित्त ठिकाणावर नाही पण मी पटकन त्या सुवर्ण मंचकारून खाली उतरलेली म्हणाले मी मी बरे आहे अन्नदाता पण हे आपण काय केलं आपल्या राजशेजेवर माझ्या डोळ्यांतून झरझर अश्रू गळत होते आणि कुवराणीच्या लाल झालेल्या सुजलेल्या डोळ्यांकडे मी बघत राहिले वधस्तंभावर बळी देत असणाऱ्या एखाद्या दे पशुकडे करुणेनं पाहावं तशी ती मला दिसली तेवढ्यात कुवराणीनं तिथेच फरशीवर बसून मला आपल्या मिठीत घेतलं आणि अतिशय संयत सौम्य आवाजात ती म्हणाली चंपा बहन त्या विधात्यानं नशिबानं तुला माझ्या सेजेची वाटेकरी बनवलंय मग आता या सगळ्या गोष्टीत काय राहिलंय आणि तशीही तू माझी बहीणच आहेस ना ना बापूंनी ना आईनं आपल्या दोघींना कधी वेगळं मानलं तशीही तू मला माझ्या जीवापेक्षाही जास्त प्रिय आहेस बरंच झालं की आपली जन्मभराची एकत्रच गाठ बांधली गेली होती मी काही तुझ्यासारखी समजदार नाही आणि तशी तर मी रोगीष्टच आहे सारखी आजारीच असते ना म्हणून तूच तर आता माझा सर्वात मोठा आधार आहेस आपलं लहानपण जसं मिळून मिसळून गेलं तसंच हे तारुण्याचे जवानीचे देखील आंधळे दिवस निघून जातील बघ जसं लहानपणी तू मला आधार द्यायचीस तसाच आधार तू आत्ताही मला देत राहा आणि हे समजून घे की आपण आणि आपला जीव दोन नसून एकच आहे शरीर दोन जीव मात्र एकच इतकं बोलून कुंवरानीनं मला आपल्या मिठीत घट्ट धरून ठेवलं आणि माझ्या अश्रूनी भिजल्या चेहऱ्याची ती मुके घेऊ लागली त्यांच्या पायावर डोकं ठेवत मी म्हणाले नाही नाही अन्नदाता मी तुमच्या बरोबरीची मुळीच नाही आपल्या चरणांची चाकर गोली दासी आहे मी महाराणी तुमच्या पायाच्या नखाची देखील सर मला येणार नाही अन्नदाता माझ्या चुकीची माफी करावी मायबाप खरंच खरंच यात माझा काहीही अपराध नाही आपली सेवा करण्यापासून मला वंचित करू नका आणि आपली कृपा माझ्यावर कायम ठेवा महाराणीची वेडीच आहेस तू असं वेड्यासारखं कोणी बोलतं का अग मी तुझी बहीण कुंवरीच आहे आपल्या जन्मदात्र्या वेगळ्या असल्या तरी आपले पिताजी एकच आहेत आणि आता तर या सौभाग्य शेजेनं आपल्या दोघींना एक करून आहे इतकं बोलून झाल्यावर कुंवराणीच्या डोळ्यांतून झरझर गंगा यमुना वाहू लागल्या आता इतका वेळ गुंजेसारखे लाल बुंद आणि सुजलेले डोळे ठार कोरडे पडले होते आणि अचानक तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारामुळे मी खरंच कासावी झाले माझे प्राण कंठाशी आले न राहून मीही रडू लागले पावसानं दुथडी भरून वाहणाऱ्या नदीप्रमाणे माझेही डोळे वाहू लागले आमची दोघींची वाणी जड झाली होती आणि एकमेकींच्या मिठीत आम्ही चुपचाप अश्रू ढाळत राहिलो ह्या आमच्या रुदनाला कसलंही बंधन नव्हतं की आधी अंत खरंच आमच्या मनातलं सारं क्लिमिश वादविवाद विषाद सहारी घाण नि कचरा या गंगा यमुनातून वाहून गेलं आपण कोण आहोत याचा मला जणू विसरच पडला होता प्रेमाच्या या स्पर्शानं माझ्या शरीरातल्या रक्ताचा थेंबने थेंब न्हावून निघाला कुवराणीला माझ्या बाहुपाशात आणखी घट्ट धरून कवेत घेताना माझ्या सगळ्या संवेदनाच बहुदा कुठेतरी हरवून गेल्या होत्या प्रेमाचा असा आवेग असा आविष्कार मी माझ्या आयुष्यात तोपर्यंत कधीच अनुभवला नव्हता आणि तसही कुवराणी देखील माझ्या रंध्रारंध्राला जणू भानच हरपून गेली होती कितीतरी वेळ प्रारब्धाच्या तडाक्याने विद्ध झालेल्या आम्ही दोघी युगान युगांचं मौन बाळगून बसलो होतो आता आम्ही दोघींनी स्वतःला एकमेकींच्या सुफूर्द केलं होतं जणू काही शरीर दोन आणि प्राण एक खरंच जगात कधीतरी कोणत्याही युगात दोन स्त्रिया अशा एकरूप झालेल्या त्या ते विधा त्याने देखील पाहिलं नसावं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद